हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू सिविल डिझाईन. इट इज वन ऑफ द बेस्ट चॅनल फॉर सिव्हिल इंजिनियर्स. तर मित्रांनो, म्हाडा यांनी म्हणजे महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटीमध्ये आपल्यासाठी खूप खास संधी आलेली आहे गाईज. आपण भरपूर जागा आहे सिव्हिल इंजिनियरसाठी. आपण इथे पाहू शकता की जे बी सिव्हिल इंजिनियर्स आहे त्यांच्यासाठी, डिप्लोमा इंजिनियर्स त्यांच्यासाठी खूप काही वॅकन्सी आलेल्या आहेत. इथे याची लास्ट डेट आपण पाहू शकता 14/10/21 आपण अप्लाय करू शकतो तिथे वेबसाईटवर जाऊन. तर आपण याचा पूर्ण डिटेल सिलेबस आणि डिटेल ॲडवर्टाईजमेंट आपण पाहू. ओके मित्रांनो, इथे आपण पाहू शकता की महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडा .gov.in ह्यासाठी खूप काही वॅकन्सीज आहेत. हमारे जो भी आपले जे पण कार्यकारी अभियंता असतील किंवा मग उप अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, तर भरपूर जागा आलेल्या आहेत आपल्यासाठी. वॅकन्सी भरपूर आहेत. तर आपला फक्त जो भी रिक्रुटमेंट आहे म्हाडाची तिथे आपण अप्लाय करू शकता. याची डिटेल आपण ॲड पाहू. याची लास्ट डेट आहे 14/10/21 आणि सुरू होणार आहे 14/17/9 ओके. तोपर्यंत आपण अप्लाय करू शकता. खूप काही वॅकन्सी आहे आपल्यासाठी. याचा सिलेबस आणि डिटेल ॲडवर्टाईजमेंट आपण पाहू. तर हिची म्हाडाची ॲडवर्टाईज आहे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आत्ता जे बी वॅकन्सीज आहे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सिव्हिल इंजिनियरसाठी आणि सिव्हिल डिप्लोमा इंजिनियरसाठी आहे. पूर्ण टोटल 13 जागा आहेत इथे कार्यकारी अभियंताच्या, यानी की एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी. डेप्युटी इंजिनियरसाठी आहेत 13 वॅकन्सी, ज्याचं की पेमेंट शेड्यूल आहे 67,700 ते 2,08,000. उप अभियंतासाठी आपल्याला एक्सपिरियन्स लागेल आपल्या या पहिल्या दोन पोस्टसाठी. कार्यकारी अभियंता, उप अभियंता, परत जे बी डिटेल्स आहे आपण इथे पाहू, जे की आपल्यासाठी सहाय्यक अभियंताच्या टोटल जागा आहेत 30, जिथे की डिग्री इंजिनियर्स अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता, जे बी डिप्लोमा इंजिनियर्स असतील त्यांनी ते अप्लाय करू शकता. आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी अप्लाय करू शकता. ज्यांनी डिग्री केली त्यांनी सहाय्यक अभियंता म्हणून पण फॉर्म भरू शकता, आणि ज्यांनी डिप्लोमा केला आहे त्यांनी दोन्ही पण फॉर्म भरू शकता. ओके, जे पण आपले डिप्लोमा इंजिनियर्स आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे, कारण त्यांच्या टोटल जागा आहेत 119 जागा आहेत, जे की कनिष्ठ अभियंता म्हणून तिथे अप्लाय करू शकता. 119 जागा. ओके, जरी आपण आरक्षणाचा विचार केला तरी खूप सारे पोस्ट आहे. ओपनमध्ये जरी फॉर्म भरला तरी आपल्या टोटल 38 पोस्ट आहे, याचा आपण विचार करू शकता. त्याच्यानंतर आपण जर डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही पण केलं असेल तर आपल्यासाठी सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या दोन्हीसाठी आपण अप्लाय करू शकता. दोन्हीचे अलग अलग एक्झाम, वेगवेगळे एक्झाम डेट वेगवेगळ्या दिवशी असेल. आपण जर एक्सपिरियन्स असेल, अनुभव असेल आपल्याला 5 वर्षाचा 3 वर्षाचा, तर आपण कार्यकारी अभियंता आणि उप अभियंतासाठी अप्लाय करू शकता. ज्याचे की पोस्ट आहेत आपल्या 13 आणि 13, दोन्ही पण 13-13 पोस्ट आहेत. इथे आपण पाहू शकता की जो बी अनुभव आहे कार्यकारी अभियंतासाठी अनुभव लागतो आपल्याला 7 वर्षाचा. ओके, 7 वर्ष. आणि उप अभियंतासाठी आपल्याला लागतो 3 वर्षाचा अनुभव. तर तो आपल्याकडे अनुभव असेल तर आपण कार्यकारी आधी उप अभियंतासाठी अप्लाय करू शकता. तर ही जी म्हाडाची ॲडवर्टाईजमेंट आहे तिथे आपण MBA केलं असेल तर त्यामध्ये पण आपल्याला 5 वर्षाचा अनुभव असेल तर आपण जो बी मिळकत व्यवस्थापकी तिथे अप्लाय करू शकता. क्लास गट अची यांनी की क्लास 1 ऑफिसर होऊ शकता आपण. क्लास 1 ऑफिसर पण आपल्याला ह्यासाठी डिग्री पाहिजे. ओके, पदवी पाहिजे यासाठी. त्याच्यानंतर सहाय्यक अभियंतासाठी आपल्याला फक्त पदवी पाहिजे, आणि जे बी आपल्याला कनिष्ठ अभियंतासाठी तिथे आपण फक्त डिप्लोमा पदवी का असेल तरी चालेल. ओके, वयाची लिमिट आहे 18-38 प्रत्येकासाठी. तर हे सारे पॉईंट होते जे की डिप्लोमा इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर डिग्रीसाठी उपयुक्त आहेत. जी म्हाडाची ॲडवर्टाईजमेंट आहे, आजमध्ये आपण जर परीक्षेचे स्वरूप पाहिले तर जे बी
एक्झाम पॅटर्न आहे त्याच्यासाठी. आपण कनिष्ठ अभियंतासाठी पाहिलं, आपण जर डिग्री पासआउट असेल, फ्रेशर असेल, तर आपण ह्यासाठी अप्लाय करू शकता. ओके, त्यासाठी आपल्याला मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी याचे आपले 25-25 असे 100 क्वेश्चन्स असतील, आणि आपले जे बी टेक्निकल पॉईंट असतील त्याचे 100 क्वेश्चन असतील. सेम सिलेबस आहे आपला कनिष्ठ अभियंता आणि जे बी डिप्लोमा इंजिनियर्स आहेत आणि डिग्री इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी. इथे आपण पाहू शकता की कार्यकारी अभियंत्यासाठी पण सेम पॅटर्न आहे, फक्त त्यांना अनुभवाची अट आहे आणि 12वीचा समतोल सिलेबस आहे मराठी प्रश्नपत्रिकेचा. तर हे सारे पॉईंट आहेत जे की डिप्लोमा इंजिनियर्स आणि डिग्री इंजिनियर्स, सिव्हिल इंजिनियर्स लक्षात असू द्या की आपला जो भी टेक्निकल पॅटर्न आहे, आपला टेक्निकल सिलेबस आहे, ते पण आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. पण डिप्लोमा इंजिनियरसाठी खूप चांगली संधी आहे, जे की खूप साऱ्या वॅकन्सीत आहेत. टोटल पाहिले आपण तर डिप्लोमा इंजिनियरसाठी 119 वॅकन्सी आहेत कनिष्ठ अभियंता, ओके, आणि सहाय्यक अभियंता जे डिग्री इंजिनियरसाठी आहेत फक्त 30 वॅकन्सीज. आपण जर एक्झाम फीस पाहिली तर ओपनसाठी आहे 500 रुपये आणि बाकी आरक्षित वर्गासाठी आहे 300 रुपये, ओके, रिझर्व कॅटेगरीसाठी. आपण इथे जे बी निवडीचे निकष पाहू शकता, त्यानंतर आपण ही जी ॲडवर्टाईज आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, आपण पाहिजे तर आपण डाउनलोड करू शकता. एकदा पाहून घ्या पूर्ण अटी आणि शर्ती काय आहेत. एक्झाम होईल आपली नोव्हेंबरमध्ये, ओके, नोव्हेंबरमध्ये ए सी एक्झाम असेल. आपले पूर्ण डॉक्युमेंट रेडी पाहिजे, नॉन क्रिमिनल इयर आपण जर कॅटेगरीमध्ये असाल तर. त्यानंतर आपण स्पोर्ट्समधून अप्लाय केलं तर आपल्यासाठी जे बी निकष लावले आहे, नियम्स आहेत, लॉ आहेत, त्यानुसार आपले गट असाठी, गट बसाठी जे बी स्पोर्ट्सचे आपण हे क्वालिफाय केले असेल तरच आपण अप्लाय करू शकतो त्या पोस्टसाठी, तेव्हाच आपल्याला ते आरक्षण भेटून जाईल. आणि ते आपण दिव्यांग व्यक्तीसाठी जे पण पात्रता आहे त्यासाठी पण एकदा पाहून घ्या आपण. तर हे सारी ॲडवर्टाईज आहे. ह्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये याचा सिलेबस पाहू, जे की इम्पॉर्टंट आहे हर एक सिव्हिल इंजिनियरसाठी आणि डिप्लोमा इंजिनियरसाठी. तर मित्रांनो, हा सिलेबस आहे हमारा जो भी कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता त्यांच्यासाठी. आपण इथे पाहू शकता मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी 25 क्वेश्चन असतील असे 100 क्वेश्चन आणि टेक्निकल 100 क्वेश्चन असे 200 क्वेश्चन असतील तुमचे. मात्र ह्यांचा जी लेवल असेल ती 12वी लेवल, यानी की 12th लेवल असेल डिग्रीसाठी. आणि डिप्लोमासाठी असेल सेम पॅटर्न असेल, 100 क्वेश्चन आपले जनरल असतील आणि 100 क्वेश्चन आपले टेक्निकल असतील. तर ह्यांनी टेक्निकल सिलेबस पूर्ण दिलेला आहे, आपण पाहू शकता इथे टेक्निकल सिलेबस आहे पूर्ण. तर हा जो म्हाडाचा सिलेबस आहे इथे आपण पाहू शकता की डिप्लोमासाठी इझी लेवलचं पेपर असेल, पण डिग्री आणि कार्यकारी अभियंता, उप अभियंतासाठी थोडा हार्ड लेवलचं पेपर असणार आहे. ह्यांचे जे पेपर आहेत ते वेगवेगळे दिवशी असतील, ओके, ऑफलाईन पद्धतीने पेपर असणार आहे. तर त्यासाठी प्रिपेअर राहा तुम्ही. आपण पाहू शकता असिस्टंट एक्झिक्युटिव्ह आणि डेप्युटी इंजिनियरसाठी हा सिलेबस आहे. तर आपला ज्युनियर इंजिनियरसाठी जे ई लेवल, डिप्लोमा लेवलसाठी हा सिलेबस आहे. 1 बाय 1 आपण सगळे पॉईंट पाहू याचे. जर आपण कार्यकारी अभियंतासाठी सिलेबस पाहिला आणि डिप्लोमासाठी सिलेबस पाहिला तर खूप काही फरक नाही त्यामध्ये, मात्र हार्ड लेवल असणार आहे आपल्या डिग्री लेवलसाठी असिस्टंट इंजिनियरसाठी. मात्र डिप्लोमाचे जे इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी वॅकन्सी आहेत जास्त आणि त्यांना जास्त काही रीड करायची गरज नाही. खूप साधे पॉईंट, जरी बेसिक नॉलेज जरी कवर केलं तरी त्यांना भरपूर होईल एक्झाम क्रॅक करण्यासाठी. तर हा आहे म्हाडा एक्झामचा जो बी सिलेबस आहे त्याचा हा सिलेबस आहे. मॅकॅनिक्स, काँक्रीट स्ट्रक्चर, स्टील, सॉइल मॅकॅनिक्स अँड फाउंडेशनमध्ये, फ्लुइड मॅकॅनिक्स, त्याच्यानंतर सर्वेइंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. आपण पाहिजे तरी PDF खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये.
एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. तर मेन जे पॉईंट आहे मेकॅनिक्स सी एस आप नंतर स्टील सॉइल मेकॅनिक्स फ्लुइड मेकॅनिक्स आणि सर्विंग. सर्विंगमध्ये आपल्याला खूप काही कवर नाही केलेलं, बस बेसिक बेसिक दिलेले आहे तिथे. आपण पण ॲडव्हान्स सर्विंग पण त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. ॲडव्हान्स सर्विंगमध्ये ट्रॅव्हल्सिंग प्लेन एरर अँड ॲडजस्टमेंट कर्व्स ॲडव्हान्स मेथड ऑफ सर्विंग, तर ही सारी पॉईंट आहेत आपण पाहू शकता इथे. त्यानंतर डिप्लोमा इंजिनियरसाठी हा सिलेबस आहे जो की खूप सोपा आहे. मेकॅनिक्स कन्स्ट्रक्शन मटेरियल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी सर्विंग एलिमेंट आर सी सी डिझाईन फाउंडेशन इंजिनिअरिंग त्यानंतर इस्टिमेशन अँड कॉस्टिंग एलिमेंट ऑफ स्टील स्ट्रक्चरल डिझाईन. तर खूप सारे पॉईंट आहेत ह्यामध्ये, पण आपण ह्याचा डिटेल वन बाय वन आपल्याला जर एम सी क्यू पाहिजे असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, क्योंकि जे इम्पॉर्टंट एम सी क्यू आहेत हे आपण डिस्कस करू. ह्याचे बुक्स पण भरपूर काही मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, आपण पाहिजे तर ते पण यूज करू शकता. मगर जे पण एम सी क्यू असतील ते इम्पॉर्टंट एम सी क्यू आपण आपल्या चॅनलवर डिस्कस करणार आहोत इन त्या व्हिडिओजमध्ये, येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. तर आपण आपण चॅनलला लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला जॉईन नसेल केलं तर जॉईन करू शकतो चॅनलला. खूप काही गोष्टी आपण ह्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत जो की सिव्हिल इंजिनियरसाठी इम्पॉर्टंट आहेत. ओके तर मित्रांनो, ही पूर्ण ॲडवर्टाईज आणि सिलेबससुद्धा हमारा आपल्या जे म्हाडाची एक्झाम होणार आहे नोव्हेंबरमध्ये त्यासाठी आपण ह्या वेबसाईटवर जाऊन अप्लाय करू शकता. पहिले आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल, त्याच्यानंतर आपले मॅसेज येईल कॉन्टॅक्ट नंबरवर आपल्या मेलवर, आणि परमनंट मेल असेल तरच द्या. आपला परमनंट जो मेल असेल यूज करत असेल तुम्ही तोच द्या, कारण तो लॉग इनला प्रॉब्लेम नाही येणार आपल्याला काही. एक्झाम फीस ती आपण पूर्ण फाईलेली आहे, याची लिंक मैंने खाली दिलेली आहे, तिथे जाऊन आपण अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा कंटेंट आपल्याला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण ह्याचा सिलेबसवर जो पाहिला आहे त्याची एम सी क्यू आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये, जे की इम्पॉर्टंट होणार आहेत. आणि एम आय डी सीचा पेपर जो झालेला आहे त्याच लेवलचे एम सी क्यू असतील आपल्याला. ओके, जे बी एम आय डी सीचा एम सी क्यू आपण एक्झाम पेपर झालेला पॅटर्न आहे त्यानुसारच असेल हाच आपण म्हाडाचा पेपर. हा पाहू शकता आपण एम आय डी सीचा ज्युनियर इंजिनियरसाठी पेस्ट जो बी पेपर होता हा 25/8/21 झालेला. तिथे आपण पाहू शकता की जे ईसाठी जे बी सिम्पल क्वेश्चन्स आलते, इथे आपण पाहू शकता हे खूप सोपे सोपे क्वेश्चन्स होते इथे. अगर ही क्वेश्चन पेपर आपल्याला पाहिजे तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मी, किंवा आपण कमेंट करू शकता आपल्याला मेलवर फॉरवर्ड करेन मी. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण आपल्या चॅनलला जॉईन करू शकता, आणि टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मैंने खाली दिली आहे. अगर आप जर आपल्याला आवडली तर आपण जॉईन करू शकता टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप, जिथे की भरपूर अपडेट असेल सिव्हिल इंजिनियरसाठी आणि डिप्लोमा इंजिनियरसाठी सिलेबस स्टडीसाठी जे जे मेन पॉईंट आहे आपण तिथे डिस्कस करतो, डेली अपडेट तिथे प्रोव्हाइड केले जातात. ओके तर ही पूर्ण होती महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ती ॲडव्हर्टाईजमेंट आणि सिलेबस. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याची पूर्ण लिंक आणि जे बी मटेरियल्स आहे ते आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर दिलेलं आहे. आपल्याला जॉईन करू इच्छित असेल तर जॉईन करू शकता आपण टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, हॅव अ नाईस डे. तो फ्रेंड्स, ये हमारी प्लेलिस्ट है, आप चाहे तो इसे देख सकते हो हमारे चैनल पे. इसमें हमने सब कुछ डिस्कस किया है, हमारे फाउंडेशन प्लान से लेके हमारे टेरेस प्लान तक हर एक चीज़ हमने वहाँ पर डिस्कस की है. ये वीडियोज़ आप चाहे तो हमारे प्लेलिस्ट में जाके देख सकते हो, हर एक शॉर्ट्स
वीडियो भी बनाए हमने इसके ऊपर, टोटल 1000+ वीडियो है गाइस, आप चाहे तो इसे प्लेलिस्ट में जाके देख सकते हो। हमने ऑटोकैड की पूरी सीरीज बनाई है, सब ड्राइंग आपको वहाँ पर डिटेल में डिस्कस की है हमने। उसके बाद आपने ई टेंडरिंग के ऊपर भी बहुत सारे वीडियोस बनाए गाइस, ई टेंडरिंग सिस्टम, GR, ई टेंडरिंग के लिए अप्लाई कैसे करना है, वो बहुत सारे वीडियोस आपको मिल जाएंगे गाइस। आप चाहे तो उसे प्लेलिस्ट में जाके देख लेना गाइस। हेलो गाइस, वेलकम टू ट्रेडिंग माइंडसेट। इट इज़ वन ऑफ द बेस्ट चैनल फॉर स्टॉक मार्केट। अगर आप ट्रेडिंग में, शेयर मार्केट में इंटरेस्टेड हो, अगर आपको शेयर मार्केट में बारे में कुछ भी जानना हो, तो आप हमारे चैनल को ज्वाइन कर सकते हो। नीचे मैंने डिस्क्रिप्शन में उसकी लिंक दी है गाइस। अगर आप अपना शेयर मार्केट में अपना सेकेंडरी इनकम सोर्स बनाना चाहते हो शेयर मार्केट को, तो आप हमारा चैनल ज़रूर ज्वाइन कीजिएगा गाइस, ट्रेडिंग माइंडसेट। अगर अभी तक आपने डीमैट अकाउंट ओपन नहीं किया, तो हमारे लिंक से आप वो डीमैट अकाउंट फ्रीली ओपन कर सकते हो गाइस, जिसका कोई कोई भी चार्जेस आपको नहीं लगेगी और लाइफ टाइम के लिए आपको वो फ्री में मिलेगा गाइस। चाहे तो आप एंजल ब्रोकिंग का कर लो, या फिर जीरोधा, या फिर अपस्टॉक का कर लो, तीनों ही बेस्ट ब्रोकिंग प्लेटफॉर्म है गाइस। नीचे मैंने डिस्क्रिप्शन में लिंक दी है, उस लिंक से आपने अकाउंट ओपन किया तो आपको हमारा VIP मेंबरशिप मिलेगा ग्रुप का ट्रेडिंग माइंडसेट के लिए। बस आपको उसका स्क्रीनशॉट हमारे WhatsApp पे डालना होगा, मैं आपको VIP मेंबरशिप में ग्रुप में आपको ज्वाइन कर लूँगा गाइस। थैंक यू, ज्वाइन करो हमारे चैनल को ट्रेडिंग माइंडसेट। नीचे डिस्क्रिप्शन में लिंक है।